Welcome all dear students in this video. In this video we are going to read the text of What is Swaraj by Mahatma Gandhi. You know that the role of Mahatma Gandhi in so far as India's freedom movement is concerned is no doubt is of very importance, and his philosophy particularly of non-violence, peace is well known to all of us. Okay, so introduction of this lesson is Hind Swaraj or Indian Home Rule was one of Gandhiji's seminal works. Written in 1909, the book is a discussion on self-rule, passive resistance, self-reliance and modern civilization. Hind Swaraj is written in the form of a dialogue between a reader, that is representing Gandhi's primary audience, the typical Indian fighting for freedom from the British, and an editor who voices Gandhi's own views. The following essay forms the fourth chapter of his book. Mahatma Gandhi's Hind Swaraj he pustak 1909 la prakashit jhale. Tya pustaka madhil ha chautha chapter hai jo aplyala ya thikani vachaycha hai. Yamadhe Gandhiji swaraj sahanshil yukta pratikar atmavishwas आणि तत्कालीन आधुनिक सभ्यतेवर प्रकाश टाकलाय. हा एक डायलॉगच्या स्वरूपामध्ये सादर केलेला त्यांनी लेख आहे. वाचक आणि एडिटर, वाचक आणि संपादक यांच्यामधला हा संवाद. या ठिकाणी रीडर म्हणजे सामान्य भारतीय व्यक्ती ज्याला स्वातंत्र्य मिळावे अशी तीव्र इच्छा आहे, म्हणजे सामान्य भारतीय व्यक्तीचं प्रतिनिधित्व या ठिकाणी रीडर करतोय. आणि एडिटर म्हणजे गांधीजींचे विचार सांगणारा, गांधीजींचं प्रतिनिधित्व करणारा, थोडक्यामध्ये गांधीजी स्वतः असं म्हटलं तरी काही हरकत नाही. तर हिंद स्वराज हे पूर्ण पुस्तकच डायलॉग फॉर्म मध्ये आहे. त्यामधील हा चौथा चॅप्टर आपल्याला या ठिकाणी अभ्यासाला आहे. बघू आपण या ठिकाणी काय. लक्षात ठेवायचं मित्रांनो की या ठिकाणी जो रीडर आहे तर तो एक सामान्य भारतीय व्यक्ती आहे ज्याला भारताचं स्वातंत्र्य पाहिजे, आणि एडिटर म्हणजे गांधीजी स्वतः असं म्हणा किंवा मग गांधीजींचं प्रतिनिधित्व करणारा कोणतरी व्यक्ती. त्या दोघांमधला हा स्वराज याविषयी संवाद. रीडर सेज, आय हॅव नाऊ लर्न व्हॉट द काँग्रेस हॅज डन टू मेक इंडिया अवर नेशन, हाऊ द पार्टिशन हॅज कॉज्ड अन अवेकनिंग अँड हाऊ डिस्कंटेंट अँड अनरेस्ट हॅव स्प्रेड टू द लँड. I would now like to know your views on Swaraj. I fear that our interpretation is not the same. तर या ठिकाणी रीडर हा थोडा कन्फ्यूज आहे. त्याला असं वाटतंय की काँग्रेसने, तेव्हाची जी काँग्रेस होती, तर काँग्रेस खऱ्या अर्थाने ती स्थापन झाली होती भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या दृष्टीने. तर त्या काँग्रेसने भारताला एक राष्ट्र बनवण्यासाठी नेमकं काय केलं याच्याविषयी तो कन्फ्यूज आहे. आणि जी पार्टिशन झाली होती, फाळणी झाली होती 1905 ला, तर त्या फाळणीमुळे भारतीयांच्या मनात अवेअरनेस कसा काय निर्माण झाला याबद्दलही त्याला डाऊट आहे. ओके, या ठिकाणी पार्टिशनचा जो उल्लेख केलेला आहे तर ते पार्टिशन इंडिया पाकिस्तानचं पार्टिशन नाही आहे, तर ते आहे भारतातला बंगालची फाळणी जी झाली होती 1905 ला. लॉर्ड कर्झन हा व्हॉइसराय होता, तर त्याने ही फाळणी घडवून आणलेली होती. तर याच्यामुळे भारतीयांमध्ये असंतोष आणि अशांतता आहे तरी कुठे, त्याचा एवढा परिणाम झाला नाही असं याविषयी तो कन्फ्यूज आहे सामान्य भारतीय व्यक्ती. मग म्हणूनच तो एडिटरला म्हणजे महात्मा गांधींना स्वराज्याबद्दल त्यांचं मत विचारतो की तुमचं स्वराज्याबद्दल नेमकं काय म्हणणं आहे, तुमचे काय विचार आहेत. आणि कारण त्याचं असं आहे, स्वराज्याबद्दल त्या रीडरचं आणि संपादक एडिटरचं कन्सेप्ट म्हणजे संकल्पना वेगवेगळी आहे. एडिटरच्या मते स्वराज्य हे कॉम्प्रिहेन्सिव्ह आहे, जरा वेगळं आहे म्हणजे गांधीजींच्या मते, आणि सामान्य भारतीयांच्या मते स्वराज्याची संकल्पना ही वेगळी आहे. त्यावर एडिटर बोलतोय, इट इज क्वाईट पॉसिबल दॅट वी डू नॉट अटॅच द सेम मिनिंग टू द टर्म. यू अँड आय अँड ऑल इंडियन्स आर इम्पेशंट टू ऑब्टेन स्वराज, बट वी आर सर्टनली नॉट डिसाइडेड ॲज टू व्हॉट इट इज. टू ड्राईव्ह द इंग्लिश आउट ऑफ इंडिया इज अ थॉट हर्ड फ्रॉम मेनी माउथ्स. But it does not seem that many have properly considered why it should be so. I must ask you a question.
Do you think that it is necessary to drive away the English if we get all we want? ओके याचा अर्थ असा आहे की एडिटरच्या म्हणण्यानुसार स्वराज्याची डेफिनेशन ही प्रत्येकाची वेगवेगळी असू शकते. खरं पाहिलं तर प्रत्येकालाच म्हणजे प्रत्येक भारतीयाला इंग्रज नको आहेत, ब्रिटिश नको आहेत, त्यांनी भारत सोडून जावं असं प्रत्येकालाच वाटते. पण त्यानंतर स्वराज्य एस्टॅब्लिश करायचं, स्थापन करायचं म्हणजे नेमकं काय करायचं असा एडिटरचा प्रश्न आहे. नेमकं स्वराज्य कसं असलं पाहिजे हे अजूनही ठरलेलं नाही आहे. ब्रिटिश सत्तेला फक्त भारताबाहेर हाकलून देणं एवढंच उद्दिष्ट आपलं आहे का किंवा इतक्या दिवसांपासून सुरू आहे का? आणि एडिटरचं नेमकं तेच म्हणणं आहे, तोच प्रश्न आहे की ब्रिटिशांना जर भारताबाहेर हाकलायचं तर ते नेमकं कशासाठी हाकलायचं हे कळलं पाहिजे. आणि सामान्य लोकांना बहुधा हे नीट कळलेलं नाही. आपल्याला जे पाहिजे त्यासाठी ब्रिटिश सत्तेला उलथून टाकण्याची गरज वाटते की इतर कशासाठी आपल्याला हे पाहिजे असं एडिटर प्रश्न विचारतोय. त्यावर रीडर पुन्हा म्हणतो, आय शुड आस्क ऑफ देम ओनली वन थिंग, दॅट इज प्लीज लीव अवर कंट्री इफ आफ्टर दे हॅव कम कंप्लेंट विथ दिस रिक्वेस्ट देअर विड्रॉल फ्रॉम इंडिया मीन्स दॅट दे आर स्टील इन इंडिया. I should have no objection. Then we would understand that in their language the word gone is equivalent to the meant. यावर मग रीडरचं उत्तर आहे. त्याचं असं म्हणणं आहे की तो ब्रिटिशांना भारत सोडून जायला ठामपणे सांगेल. ब्रिटिशांनी भारत सोडून जावं असं तो सांगेल. पण त्यानुसार जर ते वागले आणि या विनंतीला जर समजा विनंती जर त्यांनी ती मान्य केली आणि ते जर निघून गेले तरी त्यांचे अस्तित्व संपणार नाही, म्हणजे त्यांचं एक्झिस्टन्स राहीलच, त्यांच्या काही पाऊलखुणा राहतीलच. तर त्यांच्या राजवटीच्या ज्या काही इम्प्रिंट्स आहेत, पाऊलखुणा आहेत, त्या इथेच राहतील आणि त्याला आक्षेप किंवा ऑब्जेक्शन असण्याचं काही कारण नाही असं रीडरला वाटतंय. म्हणून आपल्या भाषेतील गॉन, ओके, आपल्या भाषेतील गॉन आणि रिमेन या दोन्ही शब्दांचा अर्थ सारखाच घ्यावा लागेल, म्हणजे गेले आणि राहिले या दोन्ही शब्दांचा अर्थ सारखाच घ्यावा लागेल असं रीडरचं म्हणणं आहे. रीडर त्यावर उत्तर देऊन राहिलाय एडिटरला, म्हणजे गांधीजींना. त्यावर एडिटर विचारतो किंवा म्हणतो, वल देन लेट अस सपोज दॅट द इंग्लिश हॅव रिटायर, व्हॉट विल यू डू देन? त्यावर मग एडिटरचा एक प्रश्न त्या ठिकाणी, उपरोधिक प्रश्न त्या ठिकाणी विचारतो, हरकत नाही. पण थोड्या वेळासाठी असं समज की ते गेले काय किंवा नाही गेले काय तो भाग जाऊ दे. जर समजा इंग्रज रिटायर झाले तर मग काय करायचं, काय असेल? ओके, म्हणजे एक फार आयरॉनिकल प्रश्न आहे, गमतीदार प्रश्न आहे या ठिकाणी की इंग्रजांनी जर निवृत्ती घेतली तर काय. यावर रीडरचं म्हणणं पडतं. रीडर सेज दॅट क्वेश्चन कॅनॉट बी आन्सर्ड ॲट दिस स्टेज. द स्टेट After withdrawal will depend largely upon the manner of it. If, as you assume, they retire, it seems to me we shall still keep their constitution and shall carry on the government. If they simply retire for the asking, we should have an army, etc., ready at hand. We should therefore have no difficulty in carrying on the government. Yavar to reader पॉझिटिव्हली आन्सर देतो. त्याचं म्हणणं आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये या प्रश्नाचं नेमकं उत्तर देता येणार नाही की ब्रिटिश रिटायर झाल्यानंतर आपण नेमकं काय करायचं वगैरे. कारण असं आहे की इंग्रजांनी माघार घेतल्यानंतरची जी सिच्युएशन असेल आणि ती नेमकी कोणत्या कारणांमुळे ते भारत सोडून जातात यावर ते डिपेंड करते. आणि इंग्रज लोक रिटायर होतील ही कल्पना त्याला पॉसिबल वाटत नाही, शक्य वाटत नाही. पण जर का तसं घडलं तर कॉन्स्टिट्यूशनला म्हणजे संविधानाला डिस्टर्ब न करता, हात न लावता स्वराज्य शासन चाललं पाहिजे. म्हणजेच त्याचं थोडक्यात म्हणणं असं आहे की ब्रिटिश राज्यघटना जशीच्या तशी असेल आणि तसं जर घडलं तर वाचकाला असं वाटते आहे किंवा त्याचा असा विचार आहे की आर्मीची पॉवर हाती असली पाहिजे, सैन्य शक्ती हाती असली पाहिजे. मग त्या परिस्थितीत सुद्धा, त्या कंडिशनमध्ये सुद्धा गव्हर्नमेंट चालवता येईल. तर कोणती अडचण गव्हर्नमेंट चालवायला येणार नाही जेव्हा मिलिटरी पॉवर आपल्या ताब्यात असेल, कॉन्स्टिट्यूशन असेल, पण चालवणारे मात्र आपण असू असं रीडरचं म्हणणं.
त्यावर एडिटर म्हणतो, यू मे थिंक सो, आय डू नॉट, बट आय विल नॉट डिस्कस द मॅटर जस्ट नाऊ. आय हॅव टू ॲन्सर द क्वेश्चन अँड दॅट आय कॅन डू वेल बाय आस्किंग यू सेव्हरल क्वेश्चन्स. वाय डू वी वॉन्ट टू ड्राईव्ह अवे द इंग्लिश? ओके, सो द एडिटर हिअर पुट्स अ व्हेरी वेल क्वेश्चन अँड ही वॉन्ट्स टू मेक अवेअर द पीपल, द कॉमन पीपल, दॅट की इफ वी वॉन्ट द फ्रीडम फॉर अवर नेशन वी मस्ट नो द मोटो ऑर द एम ऑफ अवर फ्रीडम. म्हणजे आपल्याला स्वराज्य पाहिजे, पण ते नेमकं कसं पाहिजे आणि का पाहिजे याची जाणीव, याची जागृती लोकांमध्ये झाली पाहिजे, तेव्हाच त्या भारताच्या स्वातंत्र्याला अर्थ असेल असं एडिटरला वाटते. म्हणून तो म्हणतो की त्याला ते तसं काही वाटत नाही, जसं एडिटर रीडरने म्हटलेलं होतं की आर्मी आपल्याजवळ असली पाहिजे, पॉवर आपल्याजवळ असली पाहिजे, म्हणजे आपल्याला गव्हर्नमेंट चालवायला त्रास होणार नाही. एडिटर म्हणतो की ते तसं नसेल, तो असं म्हणतो की त्याला आणि वाचकालाच काही प्रश्न विचारायचे आहेत, म्हणजे मलाच तुला काही प्रश्न विचारायचे आहेत. इंग्रजांना भारताबाहेर हाकलून दिलं पाहिजे असं तुला वाटते का? ओके, असं तू विचारतोय. आणि इंग्रज राजवटीने भारताला नेमकं काय दिलं, तर याच्याविषयी सुद्धा तो या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतोय. त्यावर वाचक म्हणजे एडिटरचा प्रश्न काय, किंवा इंग्रजांना भारताबाहेर हाकलून दिलं पाहिजे असंच तुला वाटतो का? तर यावर पुन्हा मग आता रीडर उत्तर काय देतोय बघा. बिकॉज इंडिया हॅज बिकम इम्पॉवरिश्ड बाय देअर गव्हर्नमेंट, दे टेक अवे अवर मनी फ्रॉम इयर टू इयर. द मोस्ट इम्पॉर्टंट पोस्ट आर रिझर्व फॉर देमसेल्व्स. वी आर केप्ट इन द स्टेट ऑफ स्लेवरी. दे बिहेव इनसॉलेंटली टुवर्ड्स अस अँड डिसरिगार्ड अवर फिलिंग्स. रीडर्स असं म्हणणं आहे की इंग्रजांनी भारताला एकदम दरिद्री करून टाकलं आहे. त्यांनी भारतातून भरपूर पैसा लुटला आणि तो इंग्लंडमध्ये पाठवला, आणि काही इम्पॉर्टंट ज्या पोस्ट आहेत, महत्वाची जी पदं आहेत, ते फक्त इंग्रजांनाच मिळत होती आणि भारतीयांना फक्त त्यांच्या गुलामगिरीत जखडून टाकलं जात होतं. तर भारतीयांबद्दलची त्यांची, इंग्रजांची जी काही वागणूक होती ती फार विचित्र आहे आणि ती इनह्युमन आहे, म्हणजे ती मानवी नाही आहे, अमानवी आहे. आणि भारतीयांच्या ज्या काही फिलिंग्ज आहेत, भावना आहेत, काही अपेक्षा आहेत, आकांक्षा आहेत, त्यांच्याकडे इंग्रजांनी नेहमीच दुर्लक्ष केलं असं तो म्हणतोय. त्यावर एडिटर काय म्हणतोय, इफ दे डू नॉट टेक अवर मनी अवे, बिकम जेंटल अँड गिव्ह अस रिस्पॉन्सिबल पोस्ट, वुड यू स्टील कन्सिडर देअर प्रेझेन्स टू बी हार्मफुल? फार चतुर प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो एडिटरने, म्हणजे महात्मा गांधींनी विचारलेला. ते काय म्हणतायत की जर इंग्रजांनी भारतीयांना चांगलं वागवलं, प्रेमाने वागवलं, त्यांना लुटलं नाही, लुबाडलं नाही, किंवा महत्वाची सर्व पदं किंवा जास्तीत जास्त पदं जर भारतीयांना दिली, तर त्यांच्या इथे असण्याला तो हानिकारक समजेल का? म्हणजे इंग्रजांनी जर सगळी काळजी भारतीयांची घेतली, सर्व पोस्ट भारतीयांच्या भरल्या, तर मग त्याला त्यांचं इथे असणं, इंग्रजांचं अस्तित्व हे हार्मफुल वाटेल का? असा हा प्रश्न विचारलेला एडिटरने रीडरला, म्हणजे सामान्य भारतीयांना. त्यावर रीडरचं काय म्हणतोय बघा, दॅट क्वेश्चन इज युसलेस, इट इज सिमिलर टू द क्वेश्चन दॅट वेदर देअर इज एनी हार्म इन असोसिएटिंग विथ अ टायगर इफ ही चेंजेस इज नेचर. सच क्वेश्चन इज शिअर वेस्ट ऑफ टाइम. व्हेन अ टायगर चेंजेस इज नेचर, इंग्लिश मेन विल चेंज देअर्स. दिस इज नॉट पॉसिबल अँड टू बिलीव इट टू बी पॉसिबल इज कॉन्ट्ररी टू ह्युमन एक्सपिरियन्स. त्यावर रीडर मात्र या प्रश्नाला फार मिनिंगलेस समजतो. तो काय म्हणतोय बघा की टायगरने आपला स्वभाव बदलला तरी सुद्धा टायगर सोबत राहायला सांगण्यासारखं आहे. म्हणजे तुमचं म्हणणं जे काही आहे ते असंच आहे की वाघाने स्वभाव बदलला म्हणजे आपण त्याच्या सोबत राहण्यास काही हरकत नाही. तर असे प्रश्न म्हणजे फक्त वेळ घालवणारे असल्याचं तो म्हणतो. जसा वाघ हल्ला करण्याचा स्वभाव सोडू शकत नाही, तसंच इंग्रजही आपला स्वभाव सोडणार नाहीत. हे इम्पॉसिबल आहे. खरं तर असं घडेल असं कसं तुम्हाला वाटू शकते? आपले माणसाचे अनुभव, मानवी अनुभव मात्र काहीतरी वेगळेच आपल्याला सांगून जातात. त्यावर एडिटर म्हणतो, विचारतो, सपोजिंग वी गेट सेल्फ गव्हर्नमेंट सिमिलर टू व्हॉट द कॅनेडियन्स अँड द साऊथ आफ्रिकन्स आर, विल इट बी गुड इनफ? की कॅनडा आणि दक्षिण आफ्रिकेप्रमाणे जर आपल्याला शासन मिळाले तर ते चालेल का, असा प्रश्न विचारतो. ओके, तर बाकीचा जो पार्ट आहे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार विद्यार्थी मित्रांनो. ओके,
यानंतर अजून थोडं बाकी आहे,